अजित पवार बंड करणार हे शरद पवार यांना आधीच माहिती होतं. अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट म्हणाले, मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केला आहे. 40 आमदारांना घेऊन अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झालेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा गोपस्फोट केला आहे. त्यावरून अजित पवार हे बंड करणार होते हे आधीच शरद पवार यांना माहिती असल्याचं उघड होत आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल ही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठा गोपस्फोट केलाय. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता असं अजित पवार यांनी सांगितलं. म्हणजे अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं शरद पवार यांना माहिती होतं आणि अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये जाणार असल्याचंही पवार यांना माहिती होतं असं जाणकारांचं म्हणणं आहे. जर अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचं शरद पवार यांना माहिती होतं तर पवार यांनी अजितदादांचं बंड का मोडून काढलं नाही असा सवाल मात्र राजकीय वर्तुळात विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.